पुण्यामधून धक्कादायक बातमी समोर येते. पुण्यामध्ये डॉक्टरने तरुणावर कोयत्याने हल्ला केलाय. व्याजी पैसे परत न केल्याने हल्ला करण्यात आलाय. पुण्यामध्ये डॉक्टरचा तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय. व्याजी पैसे परत न केल्याने गुंडाकरची हल्ला. पुण्यातील वाघोलीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरने तरुणावर कोयत्याने हल्ला केलाय. व्याजी पैसे न दिल्याने हा हल्ला करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे. पुण्यातील वाघोलीतील ही धक्कादायक घटना घडलेली आहे. डॉक्टरने हा हल्ला केलाय. डॉक्टरने तरुणावर कोयत्याने हल्ला केलाय. आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत. अजिंक्य, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, यापूर्वी पुण्यामध्ये सराईत गुन्हेगारांनी एकमेकांवर कोयत्याने वार केलेले बातम्या आपण पाहिलेल्या आहेत, घटना पाहिलेल्या आहेत. परंतु ही घटना जी आहे ती वेगळी आहे. एका उच्च शिक्षित डॉक्टरने एका तरुणावर कोयत्याने वार केलेले आहेत आणि हा जो सगळा प्रकार आहे तो पैशाच्या व्यवहारातून झाल्याचं समजतंय. फिर्यादी जो क्रितेश भापना आहे, क्रितेश भापना नावाच्या युवकाने या डॉक्टरकडून व्याजाने पैसे घेतले होते आणि या डॉक्टरचे व्याजाने घेतलेले पैसे तो युवक परत करू शकलं नाही आणि याच्याच रागातून या डॉक्टरने त्याच्या दोन गुंड मित्रांच्या मदतीने या तरुणावर कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर हा सर्व प्रकार पाहता त्या तरुणाला वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलेला आहे. तर या डॉक्टरांनी त्याच्या दोन गुंडांवर वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. या डॉक्टर आणि दोन गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची तपास पोलिसांकडून केला. धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.